नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे दीप अमावस्या। तर दीप अमावस्या म्हटलं की आपली दिव्यांची पूजा करायची असते, म्हणजे उद्या श्रावण महिना येणार आहे, मग त्याचं स्वागत करण्यासाठी आज आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते। मग आपल्याला पहिल्यांदा हे जे जुने नवीन दिवे काय काय असतात ते सर्व बाहेर काढायचे असतात, ते स्वच्छ करायचे असतात, आणि त्यानंतर आज पिठाचेसुद्धा दिवे करायचे असतात। मग मी पहिल्या पिठांचे दिवे करण्यासाठी पीठ थोडं कालवते, गव्हाचे पिठाचे म्हणजे कणकेचे दिवे करायचे असतात। आणि हे जे आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत ते सुद्धा त्यांचीसुद्धा पूजा करायची असते। आणि जे तांब्या पितळाचे जे दिवे आहेत ते स्वच्छ करते, तसेच नैवेद्यासाठी खीर वगैरे बनवते। तर आता पहिल्यांदा मी हे तांब्याचे जे दिवे आहेत ते स्वच्छ करून घेते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहेत आणि दीप पूजेला हे महत्त्वाचे असतात, त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी। आणि थोडंसं पीठ भरड असेल तर गव्हा रवा नका घेऊ, आणि जर पीठ भरड नसेल तर तुम्ही थोडंसं असं रवा घ्या, त्याने आपले दिवे छान असे होतात। आणि हे बघा, हे मी इथे गूळ पाणी तयार करून ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण अशा प्रकारे थोडं थोडं मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं अगदी पाणी ओतून। तर आपल्याला एक अशी प्रकारचं पीठ थोडंसं घ्यायचं आहे गोळी करायला, आणि आपल्याला हे असं हातावर थोडंसं असं मळायचं आहे। आणि हे बघा, हे असं होतं एकदम सॉफ्ट मळून। त्यानंतर आपण हे असं खाली ठेवायचं, थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे आपल्याला, आणि अशा प्रकारे या मधल्या बोटाने आपण असं फक्त असं करत जायचं, आणि जो शेवटचा असं एक भाग असं रुंद करायचा आहे। ती सोपं आहे दिवा करणं। आणि मग आतमध्ये आपण अशा प्रकारे खोलगट करत जायचं। हे बघ, हा झाला माझा दिवा तयार। असे मी 5 दिवे तयार करणार आहे। तू पण करतेस? हो, कर, प्रॅक्टिस कर। हे बघ, असं गोल कर, अशा पद्धतीने गोल करायचं। आता बघा, इकडे बघा, पार्थही पण शिकते दिवे करायला, तिला पण असं गोल करून घ्यायचं आणि असं खाली ठेवायचं। जमते 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 जमला, जमलेला आहे जमलंय तिला, पार्थवीला आता जेव्हा दिवा बनवायला जमलेला आहे। तर हे बघा, हे माझे दिवे झालेले आहेत तयार, पिठाचे दिवे आणि कणकेचे दिवे। आता ह्यांना आम्ही 5 मिनटं वाफेवर ठेवणार आहे, त्यानंतर आपल्या पूजेची जी जी तयारी आहे ती मी तुम्हाला दाखवते, आणि मग दीप पूजा कशी करायची ते सुद्धा बघा। चला पहिले हे दिवे वाफून घेते। आता 5 मिनटं मी वाफ देत ठेवलेलं आहेत, आणि मग मी हे बघा हे काढत आहे 5 मिनटानंतर। हे अशा प्रकारे आपले दिवे तयार झालेले आहेत, थोडे कडक होतात आणि त्याला अशी शाईन आलेली आहे तेलकट तेलकट। आणि मी आता गॅस बंद करत आहे। तर आपले हे जे दिवे वाफवलेले आहेत हे बघा, अशा प्रकारे कडक होतात आणि त्याला अशी तेलकट तेलकट अशी शाईनिंग येतात, म्हणजे शाईनिंग होतात आणि कडक पण होतात, म्हणजे तेल टाकलं ना तरी पण असे हे ना होणार, म्हणजे मोडणार नाही, असे छान असे दिवे होतात। आता ही मी पूजेला फुलं आणलेली आहेत, हारसुद्धा आणलेला आहे, आणि या वाती तयार आहेत, हे दुर्वा आणलेलं आहे, तसेच हे शमीसुद्धा आणलेलं आहे। तसे विड्याची पानं घेते मी, 2 विडे लागतात। आता मी दिव्यांमध्ये तेल घालून घेते पहिल्यांदा।
आमची दीप पूजा झालेली आहे आणि प्रसाद म्हणून मी शिरा बनवला आहे आणि तो सर्वांनी खाला सुद्धा, एकदम गडगड होता शिरा। तर अशी ही आमच्याकडे करतात दीप पूजा, तुमच्याकडे कशी करतात हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओज तुम्हाला आणि गेम्स सुद्धा नवीन ब्लॉग्स तुम्हाला या चॅनलवर मिळतच राहतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।